आता PNG मध्ये मिळवा हिऱ्यांच्या किमतीवर 10% सूट आणि हिऱ्यांचे दागिने फक्त 15,000 पुढे. ऑफर 10 जून पासून 30 जून पर्यंत. त्वरा करा, आजच जवळच्या PNG शोरूमला भेट द्या. अटी लागू. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि ज्वेलर्स, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची. तर दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी. रत्नागिरी जिल्ह्यात दररोज 1,000 लिटर दूध येत असतं आणि हे दूध वितरणाकरिता वापरली जाणारी प्लास्टिकची पिशवी हद्दपार करण्याच्या दृष्टीने पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या दूध वितरणाच्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीमुळे आता याला छेद बसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दररोज विविध प्रकारचं दूध परजिल्ह्यातून येत असतं. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून तयार होणारं दूधही प्लास्टिक पिशव्यांमधून दिलं जातं. शासनाने प्लास्टिक बंदी आदेश जारी केल्यानंतर ही प्लास्टिकच्या पिशवीतून दूध वितरण केलं जात असल्याने पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच संबंधित विभागाला आदेश देण्यात आले असून प्लास्टिक पिशवी बंद कराव्यात किंवा दुकानदारांकडून प्लास्टिकच्या पिशवीतून दूध दिलं जात असेल तर ती पिशवी पुन्हा परत घ्यावी, म्हणजे हे प्लास्टिकचे संकट टळण्यास मदत होईल. दुधाच्या पिशव्या देताना व्यावसायिकांनी GST पावतीही देणे तितकेच गरजेचं आहे. तसेच प्लास्टिक पिशवी परत घेतली नाही तर त्या दुकानदारावर शासनाने कठोर कारवाई करण्याची उपाययोजना करणेही तितकंच गरजेचं आहे.